आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अॅट्रॉसिटी ॲक्ट कायदा एकोणनव्वदला आला त्यापूर्वी पी सी आर ॲक्ट होता तो एकोणीसशे पंचावन्नला होता त्याचे नियम एकोणीसशे पंच्याहत्तरला आले आणि ॲट्रोसिटी ॲक्ट एकोणनव्वदला आल्याच्यानंतर त्याचे नियम पंच्याण्णवला आले आणि दोन हजार पाच आणि दोन हजार सहाच्या नंतर प्रामुख्याने हा कायदा काही माणसांना कळायला लागला आणि या कायद्याचा उपयोग व्हायला लागला आणि त्याच वेळेस या कायद्याचा उपयोग होत असताना या कायद्याची कलम लागत असतानाच या कायद्याला टार्गेट करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जर अॅट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करायला जर पीडित व्यक्ती गेला तर त्याच्यावरती क्रॉस कंप्लेट करून ही हा गुन्हाच दाबून टाकायचा असेही प्रकार पुढे यायला लागले जानेवारी दोन हजार अठरा ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंत अॅट्रॉसिटी ॲक्टचे जे गुन्हे घडलेले आहेत ते सोळा हजार एकशे त्रेसष्ट गुन्हे या महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत सोळा हजार पंच्याण्णव गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहे सातशे पंच्याण्णव गुन्हे हे तपासावरती आहेत जानेवारी दोन हजार बारा ते डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत सहाशे बत्तीस खून हे बौद्ध मातंग चर्मकार होलार दलित आदिवासी यांचे करण्यात आलेले आहेत यातील नांदेड जिल्ह्यातील एकोणीस खुनांचा त्याच्यामध्ये समावेश आहे म्हणजे ही आकडेवारी एवढी भयान आहे की आपल्याला समजलेले गुन्हे खून हे अलीकडचे तीन चार पाच असे दिसत आहेत परंतु सहाशे बत्तीस खून हे दोन हजार बारापासून पासून ते दोन हजार बावीस पर्यंतची आकडेवारी आहे जून पर्यंतची आकडेवारी त्याच्यामध्ये जर आपण मिसळली तर ते गुन्हे सातशेच्या सातशेच्या आसपास खून आपल्याला बघायला मिळतील